नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी शब्दसाखळी या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत. मुलांनो, शब्दसाखळी म्हणजे काय? शब्दसाखळी म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द, याला आपण शब्दसाखळी असे म्हणतो. उदाहरणार्थ पाहूया, हे कशाचं चित्र आहे मुलांनो? हां, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, न थ. शेवटचं अक्षर काय आहे सांगा बरं? थ. आणि थ अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द सांगा. हो, बरोबर सांगितलात, थवा. शेवटचं अक्षर काय आहे? वा. आणि वा अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द कशाचं चित्र आहे? हा, वाघ. आणि शेवटचं अक्षर काय आहे? घ. या घ अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द घरटे. अशा पद्धतीनं उदाहरण क्रमांक एक तयार झालेला आहे. उदाहरण क्रमांक दोन पहा मुलांनो, कशाचं चित्र आहे? हो, बरोबर, ससा. शेवटचं अक्षर काय आहे? सा. सा अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द सात. आणि शेवटचं अक्षर त आहे. या त अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द तलवार. आणि शेवटचं अक्षर र आहे. या र अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द रथ. अशा पद्धतीनं उदाहरण क्रमांक दोन तयार झालेला आहे. उदाहरण क्रमांक तीन पहा मुलांनो, कशाचं चित्र आहे? पोपट. शेवटचं अक्षर ट आहे. या ट अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द टपाल. आणि शेवटचं अक्षर ल आहे. या ल अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द लवंग. आणि शेवटचं अक्षर ग आहे. या ग अक्षरापासून तयार होणारा नवीन शब्द गणपती. अशा पद्धतीनं उदाहरण क्रमांक तीन तयार झालेले आहेत.